पॅटर्न होतं, चेंडू हॉलमध्ये गेला आणि कोणत्याही प्रकारे चूक केली नाही ती दयानंद तांगडिया यष्टीरक्षकाने आणि पहिला हादरा बसला तो ताडाली संघाला. दरम्यान षटक क्रमांक पहिला घेऊन येतो प्रदीप तांगडी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल उजव्या हाताचा फलंदाज प्रवीण साडी. तर संतोषाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो प्रमोद. प्रदीप आपल्या षटकडील पुढील चेंडू, यावेळेस सुरेख चेंडू, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता तर नक्कीच कौतुक करावं लागेल. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने कट होतोय आणि तशाच चांगल्या प्रकारे इष्टदर्शन करतोय दयानंद तांगडी. तर नक्कीच प्रदीप तांगडी याच्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल. त्यांचे वडील स्वतः व्यासपीठावर बसून त्यांचं मॅच पाहत आहेत तर नक्कीच कौतुकाची गोष्ट असेल. यावेळेस चपल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय काय बघायचं आहे. तर एका धाव्यावर समाधान मानावं लागतं ते ताडाली संघाला. तर एका धाव्यानं या संघाचं खातं उघडतंय. तर एकंदरीत चार चेंडूचा सामना केल्यानंतर ताडाली संघाचं अकाउंट ओपन होते. तर नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, विशेषतः प्रदीप तांगडी. तर नक्कीच अनेक कित्येक वर्ष या खेळाडूने क्रिकेटची सेवा केली आणि त्याचंच फलश्रुत भेटतं या गोलंदाजाला. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा सामना करेल. यावेळेस सुरेख पदीधर चेंडू, फुलर लेंथचा चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि परिणाम तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर एक धाव अंकित केली जाते. तर नक्कीच यावेळेस यष्टीरक्षक दयानंद तांगडे याच्याकडून मिस्टेक झाली होती. अशा तऱ्हेने दोन धावा अंकित केल्या जातील धाव पलकारावर. येस निशांत, प्रदीप सिल्वर आर्म ऑफ न्यू 40+ असं म्हटलं जात आहे आणि त्याचप्रमाणे नावाप्रमाणे गोलंदाजी करताना प्रदीप. यावेळेस चपल क्रॉस करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होते बघा बघायचं आहे. आणि चेंडू गेला सीमा रेषा पार चार धावांसाठी. तर नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकंदरीत झाली होती 1-6. तर नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, विशेषतः प्रदीप तांगडी या गोलंदाजाचं. तर आपल्या षटकामध्ये एक गडी बाद करून 6 दिल्या. तर नक्कीच शेवटच्या चेंडूवर शतरक्षण थोडं खराब झाल्या कारणाने चेंडू सीमारेषा पार 4 गेला. तर नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वराल देवी ताडाली संघाची धावसंख्या झाली होती 1-6. मित्रांनो आपण जो सामना पाहतात तो इगल स्पोर्ट खार्डी आणि वराल देवी ताडाली या दोन संघामध्ये. इगल स्पोर्ट खार्डी संघ न्यू 40+ मध्ये नंबर 1 वर रँकिंग करत आहे. आतापर्यंत या संघाने 3 विजेतेपद पटकावलेले आणि 1 उपविजेतेपद पटकावलेले. स्वराज्य कशेली संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये या संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त केलं होतं. त्यानंतर जयदुर्गा सुरई संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद प्राप्त केलं होतं. आणि जोशी 11 भादवार संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धे मात्र हा संघ पराभूत झाला होता. आणि जॉली कामतगार संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती गेल्या आठवड्यात त्या स्पर्धेमध्ये या संघाने विजेतेपद प्राप्त केलं होतं. दरम्यान षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज संजय आणि सामना करेल तो फलंदाज प्रमोद. संजय हा सुद्धा अप्रतिम असा गोलंदाज आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली होती या गोलंदाजाने. तर नक्कीच आता 40+ क्रिकेटच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत असतो खाडी संघासाठी संजय. आपल्या षटकडील पुढील चेंडू सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज प्रमोद. यावेळेस जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय लॉंगांच्या दिशेने, एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होते का बघायचा आहे. धोका होऊ शकतो आणि धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय तो वराल देवी ताडाली संघाचा. तर नक्कीच खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. यस नो वेट या तिन्ही गोष्टीचा मिलन काय पाहायला मिळाला नव्हता. परिणामता दोन्ही फलंदाजांमध्ये कोणत्याही प्रकारचे समन्वय साधला गेला नाही आणि परिणामता धावचीच्या स्वरूपात आणि प्रवीण हा फलंदाज बाद होतोय. तर नक्कीच अप्रतिम शतरक्षण झालं होतं लॉंगांच्या दिशेने. धर्मेंद्र तांगडी त्या ठिकाणी शतरक्षण करत होते. तर नक्कीच अतिशय चांगलं शतरक्षण झालं धर्मेंद्र तांगडी यांच्या माध्यमातून. दरम्यान संजय आपल्या षटकडील पुढील चेंडू षटक क्रमांक दुसरं टाकत असताना सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज प्रमोद.
आपले सुरेख पद्धतीने चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला एक्स्ट्रा कोर्टच्या दिशेने, एक धाव अंकित केली जाईल, दुसऱ्या धावचे प्रयत्न होते का बघायचं आहे, आणि दोन धावा पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात गडी बाद. तर नक्कीच कौतुक करावं लागेल इगल स्पोर्ट खाडी संघाचं. आपण शतरक्षणाचा विचार केला, काय अप्रतिम शतरक्षण होतं या संघाच्या माध्यमातून, आणि चेंडूची फेकी सुद्धा अप्रतिम होत आहे. तर नक्कीच कौतुकास्पद गोष्ट घडते त्या खाडीच्या खाडी संघाच्या माध्यमातून. तर सोनिका मालोडी या संघाच्या कर्णधाराने किंवा प्रतिनिधीने समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा रेग्युलर. सोनिका मालोडी संघाच्या रेग्युलर प्रतिनिधींनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. विनंती करेन सोनिका मालोडी संघाचे कर्णधार, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढील सामन्यासाठी मी पहिला पुकारा देतोय गावदी स्पोर्ट पूर्णा आणि नंदकिशोर खारबाव बी या दोन संघांना. दुसऱ्या फेरीतील सामना आहे मित्रांनो, दुसऱ्या फेरीतील सामना 3 षटकांचा होणार आहे, याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायचे. गावदेवी पूर्णा, नंदकिशोर खारबाव बी, 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान षटक क्रमांक दुसरा, याचा मला आपलं चेंडू टाकून तो संजय हाफ गोलंदाज. यावेळेस पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षण करण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध होती, परंतु दयानंद तगडी हा मिस्टेक करतोय आणि फलंदाज बाद करण्याचं जी संधी उपलब्ध झाली होती ती गमावतोय. तर नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज, अप्रतिम अशी गोलंदाजी टाकतोय षटक क्रमांक दुसरं चालू असताना. यावेळेस चपल क्रॉस झालाय, चेंडू गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, एक धाव अंकित केली जाईल, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होते काय. सुंदर शतरक्षण होते मंगेश तंगडी याच्या माध्यमातून. तर दोन धावा सहजरित्या कम्प्लीट होतील, तर खराब शतरक्षण अशा तऱ्हेने 3 धावा सहजरित्या कम्प्लीट होतील. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या एकंदरीत झालेली आहे ती 3-11 धावा, षटक क्रमांक दुसरं चालू असताना. मित्रांनो, वरालदेवी ताडाली संघाबद्दल मी सांगेन, या हा संघ याच वर्षी या संघटनेमध्ये सामील झालेला आहे आणि या संघाने असा पराक्रम केला आहे. रिचास्मृती पायगाव संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यात पहिलाच विजय संपादन केला होता. नवीन 40+ मध्ये असे बरेचसे संघ आहेत ज्यांना पहिला विजय मिळवण्यासाठी बराच आटापिटा करावा लागला होता, मात्र वरालदेवी ताडाली संघाने तो पराक्रम पहिल्याच सामन्यामध्ये केला होता. काल आपण बघितलं आहे गावदेवी जून अंदुरकी या संघाने तोच पराक्रम या मैदानामध्ये केला होता. संजय आपल्या षटकडील पुढील चेंडू, यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसे बॅटच्या पटात आलं नव्हतं, तर नक्कीच अप्रतिम असा चेंडू हाताला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि पूर्णपणे चक्कीत झाला या ठिकाणी फलंदाज संतोष. तर नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शत्रक्षक चेंडूखाली येते का बघायचं आहे. एक धाव अंकित केली जाते, आता मात्र धावचीच्या स्वरूपात संतोष हा फलंदाज बाद होतोय. या डबामध्ये आपण बघितले तर 3 फलंदाज येथे धावचित झालेले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कॉलिंग फार महत्वाचं, जसं बॅकिंग अप तसंच ब्लॅट सॅटिंग आणि डिसिजन मेकिंग ह्या 4 महत्वपूर्ण गोष्टी असतात, या इथे समन्वय चांगला साधला जात नाही. तर नक्कीच या ठिकाणी चंद्रकांत तांगडी यांच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेला आहे. त्यांनी जर झेल घेतला तर समीर तांगडी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, तसंच 1 हातामध्ये झेल घेतला तर 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि पैसे जमा सुद्धा झालेले आहेत. आणि प्रेक्षकांनाही सुवर्ण संधी असेल, प्रेक्षक वर्ग जर सीमारेषेच्या बाहेर आपण जेल घेता तर आपणास समीर तांगडी आणि प्रवीणजी तांगडी यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आहे, मात्र पडद्याच्या बाहेर तो जेल घ्यायचा आहे. तर षटक क्रमांक 3 घेऊन आले तो गोलंदाज प्रदीप ज्युनियर. तर नक्कीच हा सुद्धा अप्रतिम गोलंदाज आहे, नक्कीच चांगली गोलंदाजी करत असतो, अनेक टुर्नामेंटमध्ये पाहिलं आपण या गोलंदाजाला, तर नक्कीच चांगली उल्लेखनीय कामगिरी होत असते. तर नक्कीच आता सुद्धा घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करावी लागेल या गोलंदाजाला. राऊंड विकेटचा मारा करतोय चेंडू, पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय, एक धाव अंकित केली जाईल, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होते का बघायचा आहे. प्रवीण याच्या माध्यमातून चांगली शतरक्षण होते,
तोपर्यंत दोन धावा घेण्यासाठी रोकू शकत नाही. वन शॉट एकच धाव मिळेल. तेरा धावा धावपळ आलेले आहेत. क्रिकेटमध्ये बॅट स्लायडिंगला फार महत्व असतं आणि आपण बघितलं इथे एक खुर्टी धाव शॉर्ट रन पाहायला मिळालेली आहे. आजच्या शेड्यूलमधली पहिली शॉर्ट रन पहा आपण बघितलेली आहे. धावपळक आहे तो 13 धावा धावपळकावर. तर नक्कीच अतिशय खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ताडाली संघाच्या माध्यमातून. कॉलिंग व्यवस्थित नव्हती, परिणामतः धावचीच्या स्वरूपात तीन गडी बाद झालेले आहेत एकंदरीत ताडेली संघाचे. प्रवीण यावेळेस चांगला फटका, चेंडू गेला सीमारेषा पार, चार धावांसाठी. निश्चित आपण बघितले चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्ट पिच जाताना एक चांगल्या पारे पंच केला गेला पॉइंट मधून चेडू सीमापार, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी धाडला होता. आणि ज्या धावसंख्येला आकार प्राप्त करण्याची गरज होती तो फटका बॅटमधून आलाय मोके पे चौका. तर नक्कीच बाहेर जाणार चेंडू होता आणि अप्रतिम असा फटका मारला फलंदाज हरी याने. दरम्यान प्रदीप आपल्या षटकडील पुढील चेंडू सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज हरी. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, षटक क्रमांक 30 रन टाकत असताना आतापर्यंत आपल्या षटकामध्ये दोन चेंडू टाकून झाले. यावेळेस सुरेख फटका, चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने, अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. गावदी पूर्ण संघ नंदकिशोर खारभाव बी दुसरा ऑफिशियल कॉल आपणास देण्यात येतोय. चालू सामन्यातील पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. पूर्णा आणि नंदकिशोर खारभाव बी काय अप्रतिम शत्ररक्षण केलं जातं ईगल स्पोर्ट खाडीच्या माध्यमातून. काय अप्रतिम झेल घेतला धर्मेंद्र तांगडे यांनी, नक्कीच कौतुक करावं लागेल शत्ररक्षकाचं. त्या आधीच्या षटकामध्ये एक धावचीतच्या स्वरूपात गडी बाद करण्यामध्ये यश संपादन झालं होतं धर्मेंद्र तांगडी याला. तदनंतर हा अप्रतिम झेल, तर नक्कीच कौतुकास्पद कामगिरी होते ईगल स्पोर्ट खाडीच्या माध्यमातून या घरच्या मैदानावर. एक अतिशय चांगली कामगिरी करतात. त्यांचं जर बघितलं ग्राउंड फिल्डिंग अतिशय चांगलं आहे, पिकअप चांगला आहे, थ्रोईंग चांगलं आहे आणि हवाई क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे. आपण बघितलं एक लॉंग वॉक क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपला होता. प्रदीप आपल्या षटकडील पुढील चेंडू, यावेळेस मात्र अप्रतिम फटका, चेंडू गेलाय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव अंकित केली जाते, दुसऱ्या दिवशी प्रयत्न होते का बघायचा आहे. आणि अप्रतिम फटका, चेंडू गेला सीमारेषा पार, चार धावांसाठी. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, फलंदाजाने वेट केली, इंतजार केला आणि सुंदर लेटकट खेळला वाईडेस्ट स्टंटमॅन क्षेत्रातून चेंडू सीमा पार, चार धावांसाठी. तर नक्कीच या ठिकाणी थोडासा प्रदीप ज्युनियर हा गोलंदाज महागडा धरतो. एकंदरीत आतापर्यंत चार चेंडू टाकून झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केलेल्या आहेत. तर नक्कीच अतिशय खराब गोलंदाजी होते मात्र आता प्रदीप याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुरेख पद्धतीने चेंडू, चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला, अनपेक्षितपणे चेंडूने उचली घेतली होती आणि परिणामता पूर्णपणे बीट झालाय या ठिकाणी फलंदाज उमेश. तर नक्कीच आता मात्र कमबॅक करतोय हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये. एकंदरीत अशाच प्रकारे व्हेरिएशन करावे लागेल तदनंतर यशस्वी होतो. यावेळेस सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. आपण बघितलं की एक शॉर्ट पिच चेंडू टाकला गेला, फलंदाज थोडा बॅकफूट गेला, चेंडू फुल केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षकाचा एक संतुलन बॅलन्स अतिशय चांगलं राखलं गेलं होतं. आणि शेवटपर्यंत आपलं फुटवर कुठे आहे याच्यावर नजर ठेवली होती क्षेत्ररक्षकानं आणि एक अप्रतिम जजमेंट केली होती झेलची आणि एक क्लासिक झेल पकडलेला आहे.
तर अप्रतिम झेल घेतला गेला संजय तांगडे यांच्या माध्यमातून. मी मगाशीच वर्णन केलं होतं, अतिशय सुंदर शतरक्षण पाहायला मिळतंय आपल्याला ईगल स्पोर्ट खाडीच्या माध्यमातून. तर नक्कीच रेग्युलर क्रिकेटला लाजवेल अशा प्रकारचं शतरक्षण मडवी सर या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला ईगल स्पोर्ट खाडीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण आपण बघितलं, मी मगाशीच म्हटलं की ईगल खाडीचं क्षेत्ररक्षण, त्याचं मैदानी क्षेत्ररक्षण, नंतर हवाई क्षेत्ररक्षण, पिकअप, थ्रोईंग, बॅकिंग अप, ह्या साऱ्या गोष्टी मैदानामध्ये चांगल्या झुलून आलेल्या आहेत आणि त्यामुळे जे इंटरनॅशनल लेवलचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 14 घेऊन येतोय प्रमोद हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल भरत या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. तर एकंदरीत पाहिलं, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकंदरीत धावफलकावर झालेली होती 7-21 धावा. तर नक्कीच 21 धावावरून तुम्हाला मला आठवण झाली, 21 या आकड्यावरून तब्बल 21 वर्ष साऊथ आफ्रिका संघावर बंदी घातली होती ICCच्या माध्यमातून. प्रमोद आपल्या षटकडील पुढील चेंडू यावेळेस फूल करण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे फुटवर्क केला नव्हता, परिणाम तर निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी होते. तर नक्कीच 21 वर्ष तब्बल ICCच्या माध्यमातून साऊथ आफ्रिका संघावर बंदी घातली होती, काळा गोरा असा भेदभाव केला गेला होता, परिणामतः 21 वर्ष बंदी घातली होती. प्रमोद राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक धाव अंकित केली जाईल आणि मिस फील्ड झाली आणि चेंडू फरार झालाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. बघितलं ते क्षेत्ररक्षक होता तो ते बीट झाला आणि जिथे एक धाव होती तिथे 4 धाव, 1-2 का 4 कर दिया. तर नक्कीच एक्साइटमेंट दाखवलं फल क्षेत्ररक्षकाने आणि परिणामतः क्रिकेटमध्ये अतिजोश दाखवल्याने नक्कीच चुकी होते आणि तशाच प्रकारची चूक झाली होती त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परिणामतः चेंडू गेला सीमारेषापार 4 धावांसाठी आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या एकत्रित झाली 25 धावा. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन झालं नव्हतं, फटक्यामध्ये व्यवस्थित टायमिंग नव्हती, परिणामतः एक धाव अंकित केली जाते. तर नक्कीच फूल करण्याचा प्रयत्न झाला होता या फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु चेंडू हवं तसं बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं, परिणामतः एक धाव अंकित केली जाते. तर धावफलकावर धावा झालेल्या त्या 7-26 धावा, षटक क्रमांक 14 चालू असताना एकंदरीत प्रमोद याने आतापर्यंत आपल्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत. प्रमोद आपल्या षटकडील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, यावेळेस पुन्हा एकदा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, एक धाव अंकित केली जाईल. तर नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला. तर एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. तर नक्कीच 27 नोव्हेंबर 2014 क्रिकेटमधला काळा दिवस संबोधला जातो. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, चेंडू गेला मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहे का बघायचं आहे. तर दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तर नक्कीच अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळतं आपल्याला ईगल स्पोर्ट खाडीच्या माध्यमातून. तर नक्कीच चेंडू कलेक्ट केल्यानंतर चेंडूची फेकी सुद्धा योग्य दिशेने होताना दिसते मडवी सर या ठिकाणी. तर नक्कीच अतिशय कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते आपल्याला ईगल स्पोर्ट खाडीच्या माध्यमातून. अतिशय चांगले पिकअप, थ्रोईंग अतिशय चांगले, नवीन म्हणायचं झालं तर अगदी व्हॉट्सअप प्रमाणे चेंडूची फेक, सर्कलचा कॉल आहे कारण जेव्हापर्यंत फलंदाज बाद झाल्यानंतर 30 यार्डाचं सर्कल आहे ते क्रॉस करण्या अगोदर खेळाडू कक्षातून तेथे मैदानात प्रवेश करणे गरजेचं आहे फलंदाजानं. प्रमोद षटक क्रमांक 14 त्यामधलं आपलं पुढील चेंडू, यावेळेस मध्ये फुल केलाय, सक्सेसफुल होते का बघायचंय आणि सक्सेसफुल पॉवरफुल आणि चेंडू गेला मिड वेगे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर नक्कीच सीमारेषेबाहेर ज्या प्रेक्षकाने झेल घेतलाय त्याने समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा, व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. सीमारेषेबाहेर ज्या प्रेक्षकाने झेल घेतलाय तर नक्कीच चांगली गोलंदाजी होत असताना शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि पुरेपूर समाचार घेतला त्या फलंदाजाने आणि चेंडू गेला सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या एकंदरीत झालेली 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तो ईगल स्पोर्ट खाडी संघासमोर. तर जो झेल पकडला त्या क्षेत्ररक्षण याच्या त्यावर आपल्याला आठवण होती की न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांमध्ये मालिका होते त्यावेळी पॉवर या फलंदाजाने त्याचे एक फटका मारला होता. जाऊया आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये. गावदेवी पूर्णा संघाचे कर्णधार या ठिकाणी नंदकिशोर खारभाव बी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत.
तर नक्कीच खाडी संघाच्या गोलंदाजीचं आपण विश्लेषण केलं तर षटक क्रमांक पहिला प्रदीप सिनियरने हाताळलं होतं, एकंदरीत सहा धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश प्राप्त झाला होता. तदनंतर संजय या गोलंदाजाने षटक क्रमांक दुसरं हाताळलं होतं, त्यामध्ये सहा धावा दिल्या होत्या. तर नक्कीच सुरुवातीचे दोन षटक अप्रतिम हाताळले होते या दोन गोलंदाजाने. तदनंतर प्रदीप ज्युनियर यांनी षटक क्रमांक तिसरं हाताळलं होतं, त्यामध्ये नऊ धावा देऊन दोन गडी बाद करण्यात यश प्राप्त झाला होता. तदनंतर षटक क्रमांक चौथं प्रमोद या गोलंदाजाने हाताळलं होतं आणि ते अतिशय महागडं होतं, तेरा धावा खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. तर नक्कीच सीमारेषाबाहेर ज्या प्रेक्षकाने जेल घेतला, ताडलीचा प्रेक्षक होता नंदू हा होता, त्याने जेल घेतला होता. तर बाळकृष्ण तांगडी यांच्याकडून नंदू याला पारितोषिक दिलं जातं. नक्कीच मला जी मालिका आठवते की न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या ज्या मालिका होता, पावेल या फलंदाजाने चेंडू मारला होता आणि एक नारंगी रंगाचे कपडे बनवणाऱ्या कंपनीने जर सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर तब्बल 83,000 डॉलरचं बक्षीस ठेवलं होतं. आणि मायकल मार्टिन या प्रेक्षकाने हा झेल पकडला आणि एका झेलाने हा प्रेक्षक करोडपती झाला होता, 83,000 अमेरिकन डॉलर्स. तर नक्कीच असं अप्रतिम असं आयोजन पाहतोय आपण या खाडीच्या मैदानावर. रजनी स्पर्धा प्रथमतः 40+ मध्ये आयोजन केलेलं आहे ते ईगल स्पोर्ट खाडी संघाने. तर नक्कीच कौतुकास्पद गोष्ट घडते या परिसरामध्ये. तर सर्वप्रथम स्वराज्य चषक आयोजन केलं होतं रेग्युलर क्रिकेटमध्ये रजनी स्पर्धेचं. तदनंतर 40+ आयोजन या खाडी गावाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा होताना दिसतंय. तर नक्कीच कौतुकास्पद गोष्ट घडते या खाडी गावाच्या माध्यमातून. नक्कीच आपण जर विचार केला तर अंजूर फाट्याचे चिंचोटी या परिसरामध्ये जर बघितलं दुसऱ्यांदा अशी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते की रात्रीची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सफल आयोजन ईगल स्पोर्ट खाडीकडून अंकलेश आणि पंकज ट्रॉफी 2018 आयोजन केलेलं आहे. तर नक्कीच क्रिकेटवर खूप प्रेम केलं जातं या परिसरामध्ये, त्याचंच ज्वलंत उदाहरण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मडवीसर पाहतोय. तर नक्कीच अप्रतिम असं आयोजन पाहतोय आपण या रजनी स्पर्धेचं. तर नक्कीच क्रिकेट म्हणजे काय, तर क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते, क्रिकेटमध्ये एकात्मता जोपासली जाते आणि या तिन्ही गोष्टी एकत्र येतात त्यालाच मित्रांनो क्रिकेट असं म्हणतात. आणिच म्हणून की काय तुम्हाला भारतीयांना हा क्रिकेट खेळ आवडत असतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मडवी सर नक्कीच आपण बघितलं की इंग्रज हे जरी क्रिकेटचे पितामह असले तरी मात्र भारत हा त्याची मातृभूमी आहे, त्याची माता आहे. आणि आपण बघितलं आजकाल ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जास्त स्लेजिंग करतात, माइंड गम खेळतात. आज आपण बघितलं की डिझास्टर जी स्पर्धा झाली श्रीलंकेमध्ये तिथं जे बांगलादेशच्या खेळाडूंनी सुद्धा थोडंसं गैरवर्तन केलं होतं आणि नागिन डॅन्स करून श्रीलंकेच्या प्रेक्षकांनासुद्धा त्यांनी दुखावलं होतं. आणि सफलच्या कक्षामध्ये आपण बघितलं सुनील गावस्कर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं होतं नागिन डॅन्स करून, जे बांगलादेशचे प्रेक्षक होते खेळाडू होते त्यांचं त्यां मनोबल खच्चीकरण केलं होतं. आणि पहिल्यांदाच असं सुनील गावस्करने नागिन डॅन्स केलेलं आपण बघितलं नव्हतं या मान्यवर खेळाडूला, पण प्रथमच आपण बघितलं होतं. तर मग षटक क्रमांक पहिलं घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल उजव्या हाताचा फलंदाज प्रमोद साडी. तर पायगाव व्हिलेज यांकडून पहिला चेंडू येथे टाकला तो गोलंदाज आहेत प्रवीण, समोर जातो फलंदाज प्रमोद. एक शॉर्ट पिच चेंडू आणि फुल केलेला आहे आणि त्याचा स्ट्रॉंग झोन फटका. आणि पहिल्या चेंडूवर आपण बघू ज्याप्रमाणे क्रिस गेल सहा धावांचा इशारा. धन्यवाद विजय. बूम बूम प्रमोद ज्याप्रमाणे त्याचा संघ नंबर 1 वर रँकिंग करतोय त्याचप्रमाणे ऑलराऊंडर या पदासाठी तोही नंबर 1 वर रँक करतोय. एक शॉर्ट पिच चेंडू टाकला गेला होता, फलंदाजाचा स्ट्रॉंग जन होता आणि पुल फटक्यासाठी एक आदर्श चेंडू टाकला गेला होता. आणि स्क्वेअर लेग क्षेत्रातून चेंडू सीमापार, जणू काही क्रिस गेलची आठवण होते पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा. यावेळी एक आपण बघितलं ओव्हर पेच चेंडू हपवले घेतला आणि लॉंग रन क्षेत्रातून चेंडू पाठवले, पायाचा पंचांचा इशारा काय येतोय आणि दोन्ही हात आकाशाकडे सहा धावांचा इशारा. म्हटलं जातं ईगल स्पोर्ट खाडीची रन मशीन, जसं विराट कोहली भारताची रन मशीन तसं रन मशीन ऑन हॅट्रिकवर आहेत फलंदाज षटकारांच्या.
लॉन्गन क्षेत्रातून पाठवलेला एक पंचांचा इशारा होतो. एका टप्प्यानंतर चेंडू सीमापार चार धावांसाठी. गावदेवी पूर्णा संघाचा कोणी प्रतिनिधित्व आला असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. गावदेवी पूर्णा संघाचा प्रतिनिधी आला असेल त्याने समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. तीन चेंडूमध्ये बघितले तर पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर षटकार आणि चार. तिसरा चेंडू जर निशाण बघितला, ओव्हरपीच चेंडू होता आणि फलंदाजाने अतिशय सुंदर त्याने ड्राईव्ह केला होता. हा पॉलर घेऊन लॉंगॉन मधून चेंडू सीमापार धाडला होता चार धावांसाठी. तर नक्कीच मडवी सर चेंडूच्या रेषेमध्ये येऊन चेंडू खेळत असतो हा प्रमोद तांगडे हा फलंदाज. आणि आपण पाहतो या ठिकाणी अप्रतिम फलंदाजी करतोय आतापर्यंत या षटक क्रमांक पहिला चालू असताना. जसं चेंडू आहे त्याप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन तो करतो. ज्या पद्धतीचा चेंडू आहे तो त्या चेंडूचा यावेळी खराब चेंडू टाकला होता. आणि बीमरचा इशारा, सहा धावांचा इशारा येतोय. सुस्वागतम. या ठिकाणी नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष सावंतदादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रगती भादवड संघाचे आधारस्तंभ आहेत. एक बिबर चेंडू टाकला गेला होता आणि पंचांकडून त्याचा नोबॉलचा इशारा येतोय. धावफलक आपल्यापर्यंत पोहोचवतो एकंदर 38 धावांचा पाठला करताना 23 धावा. यावेळी आपण बघितलं ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूत ऑफस्टम्प कव्हर केलेले आहेत आणि व्हाईटचा इशारा होतो पंचांकडून, कारण विकेटचं संरक्षण पहिल्यांदा करायचं असतं. गावदेवी पूर्णा संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर झालेले आहेत. वेलकम दीपक इताडकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन नंदकिशोर खारभाव बी संघाचे कर्णधार आपणही यायचंय. दोन षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. खूपच महागडी गोलंदाजी या षटकात आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा आतापर्यंत आलेले आहेत. लयलूट केलेले आहे दंगलखोर फलंदाज. यावेळी आपण बघितलं ओव्हरच चेंडू आणि हाफ बॉल घेतला आणि लॉप केलेला आहे मिड विकेट वाईडेस लॉंग ऑन क्षेत्रात, मात्र तिथे चांगला एफर्ट केला होता. प्रयत्न मात्र असफल होते. सहा धावांचा इशारा. धापल अतिशय वेगाने पुढे सरकतोय. आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 30 धावा धावपल. अतिशय बुलेट ट्रेनचा प्रवास. यावेळी थोडासा बॅकफूट गेला, शॉर्ट ऑफ पूल केलेला आहे. चेंडू काढलेले डी बॅक क्षेत्रातून. चेंडूचा वेग खूपच आहे कारण आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. आणि एकाच षटकात आपण बघितले 34 धावा आतापर्यंत आलेले आहेत. एक चेंडू आदि या षटकातला शेष आहे. रेकॉर्ड केला होता 38 धावा घेण्याचा, तो मात्र रेकॉर्ड आज या षटकामध्ये मोडीत काढलेला बूम बूम प्रमोदने. अभिनंदन प्रमोद. एकाच षटकात हा सामना समाप्त केलेला आहे. जे आठवण होते की कॅनडा आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना झाला होता 50 ओव्हरचा, त्याच्यामध्ये 4.4 षटकामध्ये सामना समाप्त आला होता आणि हा सामना केवळ 6 चेंडूमध्ये समाप्त झाला. या स्पर्धेतला सर्वात कमी वेळात समाप्त झालेला सामना. तत्पूर्वी आपण वळूया या ठिकाणी नाणेफेकीकडे. नाणेफेकीचा जो कौल आहे तो कोणाच्या बाजूने लागतोय ते पाहण्यासाठी आपण सन्मान्य पाहुण्यांना विनंती करू. प्रसादजी तांगडी साहेब, मी आपणास विनंती करतोय. सन्मान्य प्रसादजी तांगडी साहेब, या सामन्याची नाणेफेक आपण करायचे. तसेच सन्मान्य रुपेजी मुकादम साहेब, आपणासही विनंती असेल, आपणही या ठिकाणी यायचंय नाणेफेक करण्यासाठी. रमाकांत जिताडकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत. नंदकिशोर खारभाव बी, गावदेवी पूर्णा. नाणेफेक होत आहे सन्मान्य प्रसादजी तांगडी साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि नाणेफेकीचा कॉल गावदेवी पूर्णा संघाच्या बाजूने लागलेला आहे. तीन षटकांचा सामना असेल. मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये प्रस्थान करायचं आहे.
दोन्ही संघाचे कर्णधार तर जाऊया आपण मांडर कक्षात मॅन ऑफ द मॅच, कारण आपण बघितलं की एका षटकामध्ये ज्या धावा केले प्रमोद हा आमच्या मांडर कक्षात